विद्यार्थ्यांना ट्रिगोनोमेट्री या चॅप्टरमध्ये आपण आत्तापर्यंत बेसिक ट्रिग्नोमेट्रिक रेशोच्या डेफिनेशन्स आणि काही आयडेंटिटीज बघितल्या होत्या. आता अजून मी तुम्हाला आता व्हॅल्यूज ऑफ ट्रिग्नोमेट्रिक रेशोज ऑफ सम अँगल्स म्हणजे काही अँगल्सच्या ट्रिग्नोमेट्रिक रेशोजच्या व्हॅल्यूज आपल्याला बघाय, जे आपण 9th चॅप्टरला शिकलो होतो, जे आत्ता मी सांगणार आहे हे व्हेरी इम्पॉर्टंट आहे, हे तुम्ही पाठच करायचं आहे. आता मी व्हॅल्यूज ऑफ ट्रिगोनोमेट्रिक रेशोज ऑफ अँगल ऑफ 0 डिग्री, 0 डिग्रीचा जर अँगल असेल तर त्या 0 डिग्रीच्या अँगलसाठी ट्रिग्नोमेट्रिक रेशोजच्या व्हॅल्यूज तुम्हाला लिहून देतो. आता इथे पहा, तुम्ही लक्षात कशा ठेवायच्या सांगतो. आपण पहिल्यांदा घेऊ साईन 0, मग कॉस 0 आणि मग टॅन 0. हे लक्षात कसे ठेवायचे, तर साईन 0, कॉस 0, टॅन 0 हे बेसिक रेशो, साईन कॉस टॅन. तर इथे आपण लक्षात ठेवायचं 0 साठी 0 1 0. पुन्हा एकदा सांगतो, साईन कॉस टॅन, 0 चे साईन कॉस टॅन याच्या व्हॅल्यूज आपण लक्षात ठेवायच्या 0 1 0, 0 1 0, 0 म्हणजे साईन 0, 1 म्हणजे कॉस 0 आणि 0 म्हणजे परत टॅन 0. आता याचे रेसिप्रोकल, साईनचा रेसिप्रोकल असतो कोसेक, कॉसचा रेसिप्रोकल असतो सेक आणि टॅनचा रेसिप्रोकल असतो कॉट. आता बघा, हे 3 रेशोज तुम्ही पाठ केले, साईन कॉस टॅन हे कसे पाठ करायचे ते सांगितले मी. हा क्रम लक्षात ठेवा, साईन कॉस टॅन 0 साठी, साईन कॉस टॅन 0 1 0 म्हणजे साईन 0 0, कॉस 0 1 आणि टॅन 0 0. आता हा कोसेक जो आहे, कोसेक 0 हवा आहे मला, मग सेक 0 आणि मग कॉट 0. तर काय असतं, साईन 0चा उलटा असतो कोसेक 0, म्हणजे साईन 0 0 0 असेल म्हणजे 0/1 हा साईन 0 आहे, तर मग कोसेक 0 त्याच्या उलटा असतो, मग कोसेक 0 हा असतो 1/0, उलटं करावं लागेल 0/1 1/0. आता बघा, 1/0 म्हणजे बाय 0 झाला, बाय 0 म्हणजे डिवायडेड बाय 0, आणि आपल्या मॅथमॅटिक्समध्ये डिवायडेड बाय 0 हे डिफाईनच नाही आहे, म्हणजे 0/1 0 असतो पण 1/0 हे नॉट डिफाईंड आहे. 1/0चा अर्थ होतो 1/0 आणि डिवायडेड बाय 0 इज नॉट डिफाईंड इन द मॅथमॅटिक्स. मग देअरफोर साईन 0 जर 0 असेल तर कोसेक 0, परत एकदा साईन 0 जर 0 असेल म्हणजे 0/1 असेल तर कोसेक 0 असेल, मग त्याच्या उलटा 0/1च्या उलटा म्हणजे 1/0, 1/0 म्हणजे डिवायडेड बाय 0 आणि डिवायडेड बाय 0 इज नॉट डिफाईंड इन मॅथमॅटिक्स. म्हणजेच मग 0चा रेसिप्रोकल लक्षात घ्या, 0चा रेसिप्रोकल जो असतो तो नॉट डिफाईंड असतो. मग साईन 0 0 असेल तर कोसेक 0 त्याच्या 0चा रेसिप्रोकल म्हणजे नॉट डिफाईंड असेल. मग म्हणजे ह्या याची व्हॅल्यू आपल्याला लक्षात ठेवायची आवश्यकता नाही. आता कॉस 0 1 आहे, 1चा अर्थ होतो 1/1, मग सेक त्याच्या उलटा, मग कॉस 0 1 असेल, 1/1 असेल तर सेक 0 त्याच्या उलटा काय असेल, मग 1चा रेसिप्रोकल काय असेल, 1च असेल ना, 1/1चा रेसिप्रोकल 1/1 म्हणजे 1च, म्हणजे कॉस 0 1 असेल तर सेक 0 म्हणजे त्याच्या उलटा, 1/1चा उलटा म्हणजे 1च असेल 1, आणि टॅन 0 0 आहे आणि टॅनचा रेसिप्रोकल कॉट आहे, मग मग 0चा रेसिप्रोकल जो आहे तो असेल मग नॉट डिपेंड. म्हणजे लक्षात ठेवायचं, 0 साठी साईन कॉस टॅन 0 1 0, मग साईनचा उलटा कोसेक, उलटा म्हणजे 0 आहे, साईन 0 0 आहे, मग 0चा उल्टा म्हणजे नॉट डिफाईंड, कॉस 0 1 आहे, 1 म्हणजे 1/1, मग त्याच्या उलटा म्हणजे सेक, पुन्हा 1/1 म्हणजे 1च, टॅन 0 0 आहे आणि कॉट त्याच्या उलटा आहे, म्हणजेच मग 0चा उलटा म्हणजे नॉट डिफाईंड. तर हे 3 रेशो लक्षात ठेवायचे, आणि हा एक कॉस 1 असतो, 0 साठी कॉस 1 असतो आणि सेक 1 असतो, आणि साईन आणि टॅन 0 0 असतात, बाकीचे 2 असतात नॉट डिफाईंड. आता फॉर 30 डिग्री, आता साईन 30, नंतर 30 डिग्री लिहायची काही गरज नाही, नंतर कॉस 30 आणि टॅन 30 हे 3 रेशो पाठ करा, आणि याचे उलटे मग सांगतोच मी. आता साईन 30 जो असतो हा असतो 1/2, हे पाठ लागेल, साईन 30 1/2, कॉस 30 जो असतो तो असतो रूट 3/2,
आणि टॅन 30 असतो 1/√3. लक्षात ठेवा, साईन 30 1/2, कॉस 30 √3/2 आणि टॅन 30 1/√3. याच्यावर आपण पुढचे रेशो घेऊ. आता कोसेक 30 साईनचा रेसिप्रोकल, नंतर सेक 30 कॉसचा रेसिप्रोकल आणि कॉट 30 हा टॅनचा रेसिप्रोकल. हे तर मग तुम्ही सांगू शकता. आता हे तीन पार्ट असतील तुमच्या, तर हे तीन तुम्ही लिहू शकता. साईन 30 1/2 आहे, तर कोसेक 30 असेल 2/1 म्हणजेच 2. कॉस 30 √3/2 असेल, तर मग सेक 30 असतं 2/√3. नंतर टॅन 30 1/√3 असेल, तर कॉट 30 असतं मग √3, म्हणजे याच्या √3/1 उलटं होईल. √3/1 म्हणजेच √3. आता आपण घेऊ ट्रिग्नॉमेट्रिक रेशोज फॉर 45 डिग्री. तर पहिले येईल साईन 45 असतो 1/√2, नंतर कॉस 45 हे सुद्धा असतं 1/√2, आणि टॅन 45 हे असतं 1. मग आता कोसेक 45, सेक 45 आणि कॉट 45. आता हे तीन पार्ट करायचे तुम्ही पक्के. तर साईन 45 1/√2 आहे, तर कोसेक 45 त्याच्या रेसिप्रोकल म्हणजे √2/1. √2/1 म्हणजे किती? √2. नंतर कॉस 45 1/√2 आहे, तर सेक 45 त्याच्या रेसिप्रोकल म्हणजे √2/1 म्हणजेच √2. आणि कॉट टॅन 45 1 आहे, 1 म्हणजे 1/1, तर त्याचं रेसिप्रोकल कॉट आहे. कॉट 45 1/1 म्हणजे असेल 1. हे झाले ट्रिग्नॉमेट्रिक रेशोज फॉर 45 डिग्री. आता ट्रिग्नॉमेट्रिक रेशोज फॉर अँगल ऑफ 60 डिग्री. तर साईन 60, कॉस 60 आणि टॅन 60 हे पार्ट करायचे आहेत. तर साईन 60 असतो √3/2. हे पहा, 30 जो कॉस आहे तो 60 साईन असतो. नंतर 30 जो साईन आहे तो 60 कॉस असतो म्हणजे 1/2. आणि टॅन 60 असतं √3, म्हणजे साईन 60 √3/2, कॉस 60 1/2, टॅन 60 √3. हे तीन पार्ट करा, हे तीन पार्ट करा, तर मग हे तुम्ही कोसेक 60 तुम्ही लिहू शकता. साईन 60 पार्ट असेल √3/2, तर कोसेक 60 तुम्ही सहज लिहू शकाल 2/√3. हे तीन पार्ट करा म्हणजे तीन लिहिता येतात. सेक 60, जर कॉस 60 1/2 आहे पार्ट आहे, तर मग सेक 60 त्याच्या उलटं म्हणजे 2/1 म्हणजे 2. जर टॅन 60 √3 हे माहिती आहे, तर कॉट 60 हे √3 रेसिप्रोकल, √3/1 रेसिप्रोकल होईल 1/√3. हे झाले ट्रिग्नॉमेट्रिक रेशोज फॉर किती डिग्री? 60 डिग्री. आता ट्रिग्नॉमेट्रिक रेशोज फॉर 90 डिग्री. 90 डिग्रीचे ट्रिग्नॉमेट्रिक रेशोज कसे लक्षात ठेवायचे? फॉर अँगल ऑफ 90 डिग्री, तर 90 डिग्रीसाठी साईन 90 हे 1 आहे लक्षात ठेवायचं. साईन 90 1 आणि कॉस 90 हे बघा, याचे 90 असं लक्षात ठेवायचं. सीवरून स्टार्ट होणारे तीन अक्षरी रेशो, सीवरून स्टार्ट होणारे तीन अक्षरी रेशो जे असतात, हे तुम्ही 90 जे लक्षात ठेवायला सांगतो आहे मी. सोपी आयडिया आहे की साईन जो आहे, साईन 90 जो आहे तो 1 आहे, आणि कोसेक 90 मग 1 असेल. हे दोन लक्षात ठेवा. 1 जसे इकडे 0 कॉस आणि सेक 0 सॉरी कॉस आणि सेक 1 असतात, तसे इथे साईन आणि कोसेक 1 असतात. साईन 91 आहे म्हणजे 1/1, तर कोसेक 90 1/1 म्हणजे 1 होईल. आणि याचे सीवरून स्टार्ट होणारे तीन अक्षरी रेशो, तर सीवरून स्टार्ट होणारे तीन रेशोज आहेत, कॉस, कोसेक आणि कॉट. तर मी काय सांगतो लक्ष द्या, सीवरून स्टार्ट होणारे तीन अक्षरी जे रेशो असतात, म्हणजे मग सीवरून स्टार्ट होणारे तीन अक्षरी कोणते झाले? कॉस आणि कॉट. हे 90 0 असतात, म्हणजे कॉस 90 0 झाला आणि एक कॉट 90 0 झाला.
मी पुन्हा एकदा रिपीट करतो की 90 चे रेशोज कसे लक्षात ठेवायचे. साइन 91 आहे लक्षात ठेवा, म्हणजे कोसेक 91 आहे हे लक्षात येईल, तुमच्या लक्षात राहील. कारण साइनचा उलटा कोसेक, साइन 1 आहे तर कोसेक 1/1 म्हणजे 1च, साइन आणि कोसेक 1 असतात. आणि सीपासून स्टार्ट होणारे तीन अक्षरी जे रेशो आहेत, म्हणजे मग ते झाले सीपासून स्टार्ट होणारे तीन अक्षरी रेशो कॉस आणि कॉट, हे असतात 90 चे झिरो. मग आता बघ, कॉस 90 झिरो आहे, सीवरून स्टार्ट होणारा हा तीन अक्षरी रेशो आहे, कॉस 90 हा झिरो आहे. मग झिरोचा रेसिप्रोकल कॉसचा रेसिप्रोकल सेक, आणि कॉस 90 झिरो आहे तर सेक 90 जो आहे तो झिरोचा रेसिप्रोकल, म्हणजे झिरो म्हणजे असतं 0/1, तर त्याचा रेसिप्रोकल 1/0, 1/0 म्हणजे नॉट डिफाइंड. मी सांगितलं होतं तुम्हाला झिरोचा रेसिप्रोकल असतो तो असतो नॉट डिफाइंड. आणि इथे कॉट 90 सीपासून स्टार्ट होणारा तीन अक्षरी कॉट 90 झिरो आहे, सीपासून स्टार्ट होणारे तीन अक्षरी झिरो असतात. मग कॉटचा रेसिप्रोकल टॅन असतो मुलांना, टॅन जो आहे कॉटचा रेसिप्रोकल टॅन, मग कॉट 90 झिरो आहे तर टॅन 90 हा झिरोचा रेसिप्रोकल असेल. पुन्हा झिरोचा रेसिप्रोकल म्हणजे काय, नॉट डिफाइंड. तर अशा पद्धतीने हे रेशोज तुम्ही आता पाठ करा. नेक्स्ट जो व्हिडिओ असेल त्या व्हिडिओमध्ये एकमेव एक्झरसाइज आहे ट्रिग्नॉमेट्रीमधला, प्रॅक्टिस सेट 6.1, तो एकमेव एक्झरसाइज तो मी घेणार आहे. तो झाल्यावर आपण त्याच्या लगेच प्रॉब्लेम सेटकडे येणार आहे.